हॅलो, नमस्ते. मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे नारळाच्या पोळ्या, तर त्याची रेसिपी शेअर करते. नारळाच्या पोळ्या बनवण्यासाठी मी इथे एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे. मोठी वाटी भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी जायफळाचा थोडासा तुकडा घालते आणि हे आता आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही असंच वापरलं किसलेलं तरी चालेल. मी थोडंसं बारीक करून घेते. जास्त बारीक करायचं नाही आहे आणि पाणी पण आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचं नाही आहे. सुकंच खोबरं आपल्याला फक्त फिरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी सगळं खोबरं जे होतं ते बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण हे शिजवून घेऊया. त्याच्यामध्ये एक मोठा चमचा होईल एवढं तूप घालते मी. आपल्याला जसं मोदकांसाठी वगैरे सारण बनवायचं असतं तसंच बनवायचं आहे. फक्त मी खोबरं इथे बारीक करून घेतलेलं आहे. आता आपल्याला चवीनुसार गूळ घालायचं आहे. जेवढं आपल्याला गोड हवं त्याच्याप्रमाणे आपण गूळ घालून घेऊया. गुळाचं प्रमाण इथे आपण कमी जास्त करू शकतो. तर हे आता मी सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि गॅसवर ठेवलं आहे. थोड्या वेळ आपल्याला गूळ विरघळवून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. सुकं करायचं आहे, जास्त पातळ नाही ठेवायचं आहे. आणि आता इथे मी थोडीशी वेलची पावडर टाकते टेस्टसाठी. आणि आता आपण पीठ मळून घेऊया. तर इथे मी गव्हाचं पीठ एक वाटी घेतलं आहे आणि मैदा अर्धी वाटी घेतलेली आहे. तर हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. तर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालते कलरसाठी. तुम्ही हळद नाही घातली तरी चालेल. आणि थोडंसं मीठ टाकते चिमूटभर. आणि आता आपण इथे तेलच वापरले आहे. गरम याच्यामध्ये मोहन करून नाही घालत आहे. तर एक मोठा चमचा होईल एवढं मी तेल घातलेलं आहे. आणि आता हे मिक्स करून घेतलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी ओतून पीठ अशा प्रकारे भिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मऊ असं मळून घ्यायचं आहे जसं पुरणपोळ्यांसाठी बनवतो तसं. तर इथे मी पिठाचे पण गोळे करून घेतलेत आणि जे आपण सारण बनवलेलं तर त्याचे पण गोळे करून घेतलेत. आता आपण असं जसं पूर्ण पुरणपोळी बनवतो त्याचप्रकारे आपल्याला बनवायचे आहे. तर मी पिठाची अशी वाटी करून घेतली आणि त्याच्यामध्ये जे सारणाचे गोळे बनवलेले होते तर ते घालून ते बंद करून घेते. आणि त्याच्यानंतर आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. त्याची हळूवारपणे पोळी लाटायची. ह्याची पोळी लाटताना वगैरे जास्त फाटत नाही किंवा सारण बाहेर पण नाही येत. तर आता आपण पोळी लाटून घेऊया. आणि पोळी लाटण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ किंवा मैदा नाही वापरलं आहे. तांदळाच्या पीठावर पोळी लगेच आपली सरकते, चिकटत नाही. तर त्याच्यामुळे मी तांदळाचं पीठ वापरते. आणि अशा प्रकारे आपल्याला पोळी अशी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी ही पोळी लाटून घेतली आहे व्यवस्थित. आता आपण ती भाजून घेऊया. तवा पण मी गरम करत ठेवलेला आहे. आपला तवा पण गरम झालेला आहे. आता ही पोळी आपण घालून घेऊया. आणि व्यवस्थित अशी दोन्ही साईडने भाजून घ्यायची आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे आपल्याला. पुरणपोळी जशा प्रकारे आपण भाजतो तशाच प्रकारे भाजून घ्यायची आहे. मी थोडा वेळ ठेवली आणि आता परतून घेतली आहे. आता आपण दुसऱ्या साईडने भाजून घेऊया. ह्या साईडने अजून भाजायला पाहिजे. तर मी अगोदर थोडंसं वर तूप लावून घेते. सगळीकडे व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे. आता मी परतून घेते आणि आपल्याला दुसऱ्या साईडने पण तूप लावून अशाच प्रकारे भाजून घ्यायची आहे. तूप लावल्यानंतर लगेच भाजली जाते, जास्त वेळ नाही लागत. म्हणून मी तूप लावून नंतर परतवून घेतले. आता ह्या साईडने पण लावून घेते आणि कशी छान टम्म अशी फुगलेली आहे. आणि अशा पोळ्या फुगल्या की खूप छान वाटतं. तर ही पोळी आपली भाजून झालेली आहे, व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या बनवून भाजून घ्यायच्या आहेत. आणि अशाच प्रकारे आपल्याला नारळाच्या सगळ्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर इथे माझ्या सगळ्या पोळ्या बनवून झाल्या आहेत आणि अगदी खमंग खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. खूप छान झाल्या आहेत. सुगंध पण खूप छान येतो आहे आणि दिसायला पण खूप छान आहेत. मऊ पण झालेल्या आहेत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. नारळी पौर्णिमेला आपण नारळी भात तर बनवतोच, पण नारळाच्या पोळ्या पण. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.